मित्रांनो, मी कपिल शिवण आज आपण आपला 6 vlog रेकॉर्ड करत आहोत. आज आपला शो आहे वरलीला. तर आज बरीच काम आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे ब्लॉग असं एका छानच्या ठिकाणी जाऊन रेकॉर्ड करता नाही आला. थोडा नॉईस येत असेल. आता मी निघालोय मीरा रोडला, तिथे आपण आपली ॲम्प्लिफायर रिपेअर करायची होती, जी आपल्या लास्ट विरारच्या शोला खराब झाली होती. आता आपण ती जाऊन रिपेअर करून घेऊन येणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे शोला निघणार आहे. तर आता सकाळचे जवळजवळ 11 वाजले आणि आता मी निघालोय. थोड्या वेळात येईन आणि बाकी सगळ्या गोष्टी चालू होतील. आज बऱ्याच काही गोष्टी आहेत ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला शक्यतो ट्राय करेन की सगळं दाखवता येईल. आता आपण इथे पोहोचतात आपले ॲम्प घ्यायला. आता हे लोक आपले ॲम्प वगैरे काढतात, देन आपल्याला चेक वगैरे करून दाखवतील आणि मग आता आपण इथून आपले ॲम्प घेऊन जाऊ. आता ह्या लोकांनी आपले ॲम्प काढलेली आहे, ते जस्ट चेक करूया आणि मग घेऊन जाऊयात. लोक शॉक झालेत, काय करतो. आपण इथे निघालो आहे आपल्या ॲम्प्लिफायर वगैरे घेऊन. ॲम्प्लिफायर एकदम फाटाटाक झालेली आहे. फक्त नॉर्मली सर्व्हिसिंगचे इशू होते बॉक्समध्ये. आपली आता डायनॅटिक 45,000 आज कॉल झाले, एकदम तयार आहे. थोड्या वेळात आपण निघणार आहोत. वाजले जवळजवळ 12:30 असं टाईम झालं आहे, पण मला थोडा वेळ लागला. सो फायनली आता ॲम्प वगैरे आपण रिपेअर करून आले. तर थोड्या वेळात होता म्हटलं जेवण घेऊयात, नंतर काही वेळ मिळणार नाही मला, मग घाईघाई होते. मी तुम्हाला माझा एक छोटासा मेन्यू दाखवतो. हे आहे अंड, जे मला लागतंच नेहमी. ही भाजी आहे ज्याच्यामध्ये सुखी मच्छी आणि थोडी शेर कुठली भाजी आहे. एक डाळ, चपाती आणि कांदा, हा असं छोटं सिम्पल शॉर्ट सजन. थोडासा भात घेईन नंतर मी, देन माझं जेवण कम्प्लीट. आणि दुपारी मी हेच घेतो आणि अंड मला नेहमी बुधवार असल्यावर लागतं. आणि तुम्हाला संध्याकाळचा मेन्यू दाखवतो. हा बांगडा आहे, पण मी बांगडा खात नाही, त्याच्यामुळे माझ्यासाठी स्पेशली कोलंबी बनवलेली असते नेहमी घरामध्ये. आपण चाललोय गोडाऊनला. आपल्या ही आपली ओला चार्ज होते इथे आणि हा ओ आपल्या आधी गोडाऊनला आलाय. त्याची काय घ्याय रे दादा? क्लिप. नाही तर क्लिप रिपेअर करायसाठी आलाय. बेस वगैरे खोलतोय. मनी हाईस्ट. सो जेवढं सामान आपल्या गोडाऊनच्या खाली आहे तेवढंच गोडाऊनच्या माळ्यावर सुद्धा आहे. आपले सगळे भोंगे वगैरे जे आपल्याला कधी कधी लागतात त्या सगळ्या गोष्टी ते वर ठरलं आहे. स्टँड्स, भरपूर सारे स्टँड्स आहेत. इव्हेंटच्या थीम्स वगैरे सगळं काही वर आहे. सगळं सामान भरून झालंय. आपूस खूप हेल्प करतो मला नेहमी. आणि हे बघा, या आम्ही लोकांनी सगळ्यांनी पूर्ण गोडाऊन पॅक केला. एक थोडं सामान येणार आहे. हलका हलका पॅक कर. हा हलका पॅक सगळं टेम्पो वगैरे पॅकअप करून आता आम्ही दोघे जण जाणार आहोत लोकेशनला. त्याच्या अगोदर मध्ये मध्ये बरेच गोष्टी करत जाणार आहोत, तर तुम्हाला दाखवतो रस्त्यामध्ये. सो आता आपण पेट्रोल पंपला आहोत. तर नेहमीप्रमाणे आपण पेट्रोल फुलच करून जाणार आहे, म्हणजे एकदा भरलं की नो टेन्शन. बघूया बिल किती होतं आहे. 470 आसपास जाईल पेट्रोल. आता आपण ग्लँडिंगमध्ये आलो आहे. याची रिंग गेली होती, त्या रिंगचा क्लिप लावायला आलो आहे. थोड्या टाईमध्ये इथून क्लिप वगैरे लावून निघून जाऊ. आता इथे थोडं आतमध्ये काम चालू आहे, रश आहे थोडी. तुम्हाला दाखवतो कसे रिंग क्लिप लावतात. फायनली अर्धा तास एका क्लिपसाठी वेट करून आम्हाला रिंग भेटली आहे आणि आता आम्ही सेकंड लोकेशनला चाललो आहे. आणि सेकंड लोकेशनला आम्ही चाललो आमचं ड्रेस कोड घ्यायला, कारण ते त्या दिवशी घेतलेली एक ड्रेस कोड
ते दोन तीन शोला घालून घालून थोडे जुने जुनेसारखे वाटायला लागले. आता जर नवीन टाईपमध्ये वेस्टकोट घेतो तर तुम्हाला डायरेक्ट तिथे पोचल्यावर दाखवतो मी वेस्टकोट कसे लागतात. आता आपण लोकेशनला पोचलो आहोत, वेस्टकोट घ्यायला जाणार होतो पण ते कॅन्सल केलं प्लॅन, कारण थोडं इथे काम भरपूर होतं, कोण नव्हतं आज. तर तुम्हाला पण इंट्रोडक्शन द्यायचं होतं सगळ्या आर्टिस्टचे, तर आज सगळ्या आर्टिस्ट इथे आले. तर फर्स्ट हा बेस प्ले करतो हेमल, हा सेकंड बेस प्लेअर आहे मन्नू, ओम, हा थर्ड बेस प्लेअर आहे ओम, आणि हा आमचा हिरो सोनू. जितूबाई आहेत आपल्यासोबत ड्रमला, फर्स्ट ड्रमला. की आहे सेकंड ड्रमर पियुष आहे, थर्ड ड्रमला एवढा, फोर्थ ड्रमला, आणि मेहुल येतोय पॅड आणि ड्रम साठी. आणि माझ्यासोबत आणि खुशी मत बोल रे बिशी. बघा आता हे सगळं इथे भरपूर सामान आहे, थोड्या वेळाने सगळं लागेल नीट नेटकं, त्यावर मी आता डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करेन. तोपर्यंत सगळेजण जरा सामान लावण्यात बिझी आहेत, मग नीट सेटअप करून तुम्हाला पुन्हा व्हिडिओ चालू. सो आता आपलं स्नॅक्स टाईम चालू आहे आणि आता थोड्याच वेळात चालू आहे, लोक तिघे यायचे बाकी आहेत, आले की सगळं चालू. आता सगळं सेटअप वगैरे रेडी झालं आहे, तुम्हाला सेटअप दाखवत होता, खूप मस्त सेटअप लागला आहे. आणि आज आमचा मितेश थोडा लेट आला आहे आणि थेट आला आहे, तुम्हाला सेटअप दाखवत होता मी मस्त. मगासपासून खूप टाईम लागला सेटअप लावायला, खूप छान सेटअप लागला. बोल ना अमोल ड्रमर.
फाइनली पूर्ण शो वगैरे दी एंड झाला आहे आणि इथून ऑलमोस्ट सगळं पॅकअप झालंय आणि हे पॅकअप टीम आमची सगळं पॅकअप ते भरलंय. एक लास्ट स्पीकर बाकी आहे, तिकडे थोडा टाइम लावायचा होता म्हणून त्यांना. बाकी सगळं पॅकअप झालं, सगळे जेवण घेऊन झालेत. आता आम्ही पण जेवण वगैरे झालं, आता थोडं निघतोय. जस्ट मस्त शो झालाय, खूप छान क्राऊड होता. व्हिडिओज येतील बघा. एकदम मजा आली, तुम्ही खूप छान वाजवता, खूप मजा आली. सगळ्यांची रिव्ह्यू तुमच्यासाठी खूप चांगली आहे, खूप मस्त वाजवला, खूप एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. आमच्यासाठी आला